त्याला एवढं लागलं आतमध्ये, तुम्ही त्याला ट्रीटमेंट नाही दिली आणि असंच घरी पाठवलं. साहेब आपल्याकडे तेवढंच आहे, तेवढंच आहे. तुमची काय जबाबदारी नाही? नाही, मला सांगा, एखाद्याला एवढं लागतंय तो तुम्हाला सांगतोय घरी फोन लावून द्या. तुम्ही फोन नाही लावून दिला? फोन बंद होता माझा. फोन का नाही लावून दिला तुम्ही? माझा फोन नाही म्हणजे तुमचा? तुम्ही मला सांगा एवढं लागलंय त्याला, तुम्ही सांगतात की फोन नाही लावून देणार. फोन बंद आहे बोलू. काय एवढं लागलंय त्याला आतमध्ये? तुमची जबाबदारी नाही का? काय आमच्याकडे जी सुविधा तेवढी. काय सुविधा? तुम्ही काय ट्रीटमेंट दिली? घरी फोन केलात तुम्ही? त्यांच्या पालकाला फोन केलात? पालकाला फोन केलात का तुम्ही? मला सांगा, पालकाला फोन केलात का? ह्याला एवढं लागलंय, ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? हा, त्यांनी येऊन सांगितलं ना तुम्हाला? तुम्ही काय त्याला ट्रीटमेंट दिली? तुम्ही मला फोन केलात? तुमच्या मोबाईलवर फोन केलात का? तो तुम्हाला सांगतोय मला फोन करायला, तुम्ही फोन केलात? मी काय म्हणतो, फोन केलात का मला सांगा तुम्ही? याचं उत्तर द्या पहिली गोष्ट. म्हणजे नाहीये मोबाईल नाही तुमच्याकडे? तुमच्याकडे फोन नाहीये? एवढी जण आहेत तुम्ही, तुमच्याकडे कुणाकडे फोन नाहीये? कोणी असो तुमच्याकडे फोन नाहीये? मेडिकल बॉक्स आहे तुमचा? आणू शकत नाही लहान मुलांच्या जीवासाठी तुम्ही? हा मेडिकल बॉक्स आहे तुमचा? बघा हे अंक मेडिकल शार्दूल, शार्दूल आण. आणि आज रविवार आहे, डॉक्टर नाहीये. तुम्हाला एवढं कळत नाही साध्या गोष्टी? माझ्या मुलाला लागलेलं आहे, तुम्ही ट्रीटमेंट दिली नाही, त्याला घरी असंच पाठवलं. असंच पाठवलं तुम्ही त्याला? फोन करायला पाहिजे, एवढे मोबाईल नाहीत कोणाकडे. आणि सांगताय म्हणून लागलं हाताला? काय आता हकलताय? मगाशी लक्ष द्यायला पाहिजे होतं ना, आता का हकलताय बाकीच्यांना? लागले पूर्ण खडचटले. ठीक आहे, स्विमिंग पूल मध्ये प्रॉब्लेम असू शकतो, होऊ शकतो, पण माणूस की नाही यांच्याकडे? असंच पाठवलंय त्याला घरी? सांगतोय काकांना घरी फोन लावा माझ्या. बोलतो माझ्या फोन बंदय. आणि त्यांचा फर्स्ट एक पाऊस बघ कसलंय ते घाणेड. बोलतो पैसे ना आम्हाला असंच दिले म्हणून. हा काय प्रकार आहे? जबाबदारी नाही. उद्या मुलगा मरून पडला तर तुम्ही सोडून देणार? आणि बोलता बोलतो सायकलने जाऊन लागले किती बघा ते हाताला. आम्ही विश्वास सोडतो ना, बिंदास देतो. 30 ते 30, 50 ते 50 घ्या. पहिले याला ट्रीटमेंट द्या, आधी चला घेऊन डॉक्टर कडे. कोण आहे जवळ इथे? कोण होतो तिसरा माणूस? बोला तो कोण आहे? त्याचं नाव काय? तुमचं नाव काय? पाटील. त्यांचं पूर्ण नाव सांगा तुमचं? राजू पाटील. राजू पाटील. हा, आणि ते कोण? येतील ना आता. काय करता ते? बोलू बोलू, फोन करा, फोन लावा त्यांना, फोन लावा. फर्स्ट एड बॉक्स आहे तुमच्याकडे. अहो 10-20 रुपये तुम्ही देतो? 20 रुपये, 20 रुपये काप. आणि असं घाणेडा कापूस लावलाय, काय काढला तो कापूस? कुठे गेला कापूस? आडवीचं दाखवा तुमचं, तुमचं फेस एड बॉक्स दाखवा मला. रेकॉर्ड असेल ना, दाखवा तो. कोणाला दिली? कोण आहे हे? होते कोण होतं? काय झालं मॅडम? हे काय झालं? त्याच्या लागलंय त्याला? काय थोडं लागलंय? तिसरा माणूस घ्या इकडे. इकडे बाळा, थोडस लागलंय. असंच मुलाला पाठवलंय, 1/2 किलोमीटर थोडं लागलं. हे रक्त देव घळघळ राहत होत. आणि फर्स्ट एड बॉक्स कसा आहे? सॉरी सॉरी, हा इकडे मिस्टेक असेल समजू का? ह्यांच्या डोक्यात मिस्टेक आहे का? फोन पण लावून दिला नाही घरी मुलाला? कोणी फोन? कोणी बोलतात नाही माझा फोन नाही लागत. किती एवढे सगळे सिक्युरिटी असतात ना मुलाला? तुम्ही सायकल घेऊन चालत जाऊन सांगताय परत? कधी बोललं सायकल आम्ही त्याला? मॅडम बोलायचं हात लावा, आता हात नाही लावायचा. फोन लावून दिला मेडिकल माहिती होतं फोन विचारलेलं की मी आता काय करतो? बोलले आता बोलते चल. आत्ताच मी चौकशी केली डोंबिवलीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगेसाहेबांना विचारलं आहे, ओ अँड एमचं टेंडर आहे त्याच्यात हा सगळा फर्स्ट एड वगैरे स्कोप आहे का चेक करून, आणि स्कोप असेल आणि त्याने जर फर्स्ट एड दिलं नाही आहे तर ॲक्शन घ्यायला सांगितली आहे, आणि जर स्कोप नसेल मी थोडी माहिती घेते की हे फर्स्ट एड कोणाकडून पुरवण्यात येतं. त्याने जर दिली नसेल फर्स्ट एड तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात येईल. स्कोपमध्ये असतानाही जर कारवाई केली नसेल तर नक्कीच ॲक्शन घेण्यात येईल. जो आहे त्यामध्ये काही लाद्या फुटलेल्या आहेत, त्यामुळे ते मुलं जखमी झालेले आहेत, त्यावरती काही कारवाई करण्यात येईल किंवा दुरुस्ती करण्यात येणार आहे का? ती लगेच त्याच्यावर ॲक्शन, लगेच त्याच्यावर दुरुस्ती करण्याचे आदेश आता देते मी, आणि मी स्वतः इन्शुअर करेल साईट व्हिजिट करून की ती दुरुस्ती झालेली आहे की नाही.
कोणार्क अपना शहर अपनी बातें।